हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी नागपूर न्यासाच्या भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सभागृहात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री असताना न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरला अवघ्या 2 कोटी रुपयांमध्ये दिली असा गंभीर आरोप विरोधकांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं. यानंतर विरोधक आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी थेट सभात्याग केला. तर विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप करत हल्लाबोल केलेला आहे, पाहूया. राज्याचे मुख्यमंत्री यांनी 80 कोटी रुपयाचा प्लॉट 83 कोटी रुपयाचा प्लॉट हा केवळ 2 कोटी रुपयाला जे आहे कुणाला तरी दिला आणि म्हणून अध्यक्ष महोदय वरच्या हाऊसमध्ये सुद्धा गडबड सुरू आहे. आज आपला हाऊस हे सगळ्यात मोठा हाऊस आहे. लोकप्रतिनिधी इथे जास्त बसतात, निवडून आलेले. आम्हाला कळलं पाहिजे की काय झालेलं आहे अध्यक्ष महोदय. 2 कोटींला 83 कोटीचा प्लॉट कसा काय दिला गेला? हा भ्रष्टाचार कसा काय? हा भ्रष्टाचार नाही आहे का? रेवड्या वाटले आणि पण प्लॉटच्या रूपानं सभागृहाचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम मुख्यमंत्री मोदींनी आता सभागृहात केलेलं आहे. आणि याच्यामधले जे काही ताशेरे कोर्टाने ओढलेले आहेत हे ताशेरे भयानक आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री यांनी ज्या पद्धतीचं या भूखंडाचा घोटाळा केला, माननीय कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढलेत, तर यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. ही मागणी आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं, विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे. जर एखादा मंत्री चूक करत असेल आणि ते पब्लिक मनी असेल, जो एक्सचेकरमध्ये जाणार असेल, रेव्हेन्यूमध्ये जाणार असेल स्टेटच्या, तर ही कॅनॉट रिमेन ऑन द चेअर. खुर्ची राहायचा अधिकार नाही त्यांना. असं आहे की आम्ही सगळे इथे मंत्री आहोत. आमच्या सेक्रेटरीनी आम्हाला चुकीचा पेपर दिला आणि आम्ही सही केला आणि नंतर रडत बसलो, अरे चुकीचा पेपर दिला, मग आम्ही मंत्री झालो कशाला? ही अक्कल पाहिजे की क्लार्कपासून सेक्रेटरीपर्यंत जे काही रिपोर्ट येतात ते डोक्याखाली घालून ग्रास्प करून त्याच्यावर सही करता आली पाहिजे. तर विरोधकांच्या या आरोपांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसं उत्तर दिलंय तेही बघूया. याच्यामध्ये दादा एकच आहे, जी काय माहिती कोणी दिली आहे ही माहिती पूर्ण नाही दिली त्यांना, ही पूर्ण माहिती दिली नाही, त्यामुळे हे गोंधळ झालाय. काल खूप बैठका झाल्या, अरे भेटलं एकनाथ शिंदे धरा धरा, त्याला राजीनामा मागा. अरे काय एकनाथ शिंदे का तुमच्यासारखे बिल्डरला 350 कोटी फुकटचे देत नाही मुंबईमध्ये? अरे झोपडपट्टीनी अतिक्रमित झालेल्या जमिनीवर 350 कोटी देता? तिथे तर कमिशनरनी सांगितलेलं TDR द्या, TDR तर TDR न तुम्ही नाही दिलेत, TDR द्या तर 350 कोटी रुपये दिले. आता तो डेव्हलपर 1000 कोटी अजून मागतोय. या दहिसर मधले 32,394 मीटर जो क्षेत्रफळाचा भूखंड आहे, आता याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही. याच्यासाठी या मुंबईमध्ये हे आम्ही धनदांडग्यांचा पैसे देऊन भ्रष्टाचार केलेला नाही. एका वाक्यामध्ये जर सांगायचं झालं हा आरोप कसा होता, खोदा पहाड और चुहा भी नाही निकला. चुहा भी नाही निकला. खरं म्हणजे हे सगळे भूखंडाचे श्रीखंड खाण्याचे जे प्रकार आहेत त्याचा त्यांना इतका सराव आहे की त्यांना माहितीच नव्हतं की नागपूरमध्ये गुंठेवारीमध्ये गरिबांची घरं ही 2001 नंतर रेग्युलराईज करण्याचा निर्णय झाला. त्या घरातली घरं आहेत, त्यातले लेआउट आहेत आणि या लेआउटचा उल्लेख अगे शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय नाही आहे. 2007 साली विलासराव देशमुखांनी जे 49 लेआउट मंजूर केले त्यातले लेआउट आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा प्रयत्न होता हिट अँड रनचा, म्हणजे आरोप लावून पळून जायचं. आम्ही त्यांना पळवी दिलं नाही, पळता भुई थोडी केली. त्यांच्या आरोपांना चोख उत्तर हे त्या ठिकाणी आम्ही दिलंय. तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मोवियाला टोला लगावला, त्याला आता उद्धव ठाकरे यांनी मग प्रत्युत्तर दिलं, पाहूया. ज्यांनी चोरी केली ती चोरी असेल तर ती चोरीच आहे. आणि मग जर का हे व्यवस्थित असेल तर दहिसरचा भूखंड व्यवस्थित दिलाय का?
म्हणजे काय त्याने गुंतागुंत करण्यापेक्षा मुद्द्याचं बोलावं. आता थेट आक्षेप हा त्यांच्यावरती घेतला गेलेला आहे आणि तो सुद्धा आम्ही घेतलेला नाहीये. हे कोर्टातनं आलेलं प्रकरण आहे. म्हणजे विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या. थातुरमातुर उत्तरं देऊन तुम्ही वेळ मारून नेऊ शकत नाही आहात. म्हणजे नुसतं मी तुम्हाला परत सांगतो, यांच्यावरती आरोप झाल्यानंतर दुसऱ्यावरती बोटं दाखवण्यापेक्षा त्यांच्यावरती आरोप झाले त्याचं उत्तर आपल्याला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.